वेरी गुड आफ्टरनून टू ऑल. इन दिस लेक्चर वी विल कंटिन्यू. सो प्रॉब्लम नंबर 5. टू वेक्टर्स ऑफ इक्वल मैग्नीट्यूड आर एक्टिंग थ्रू अ पॉइंट. द मैग्नीट्यूड ऑफ रिजल्टेंट इज इक्वल टू मैग्नीट्यूड ऑफ आइदर वेक्टर. फाइंड दी एंगल बिटवीन वेक्टर्स. तर क्वेश्चन सिंपल आहे पा. क्वेश्चन्स अर्थ तुम्हाला कळत असेल. आता आपले चार प्रॉब्लेम डिस्कस करून झाले आहेत, थिअरी डिस्कस करून झाली आहे. तर हा प्रॉब्लेम वाचल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये कमीत कमी पिक्चर तयार होत असेल, असा असं काहीतरी असेल. तर टू वेक्टर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड, टू वेक्टर्स रॅन्डमली पा. हा वेक्टर पी, त्यानंतर हा वेक्टर क्यू. टू वेक्टर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड, या दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे म्हणून या दोघांची लेंथ मी सेम ड्रॉ केली, दाखवली. आर ॲक्टिंग थ्रू अ पॉइंट, एकाच पॉइंटमधून. समजा हा एक पॉइंट आहे, या पॉइंटमधून वेक्टर पी. आता या वेक्टरला आपण असं कन्सिडर करू, वेक्टर क्यू. हे दोन वेक्टर एकाच पॉइंटमधून ऍक्ट होत आहेत. सो आर ऍक्टिंग थ्रू अ पॉइंट, म्हणजे एकाच पॉइंटमधून ते पास होत आहेत, एकाच पॉइंटवर ते ऍक्ट होत आहेत. याचा अर्थ काय? वेक्टर म्हणल्यानंतर तुम्ही काय इमॅजिन करणार? आपल्या समोर येईल एक बॉडी, या बॉडीवर या डायरेक्शनमध्ये एक फोर्स, या डायरेक्शनमध्ये दुसरा फोर्स, हा दुसरा, हा पहिला. तर हे फोर्सचे वेक्टर इकडे एक, इकडे एक, म्हणजे ही बॉडी ना इकडे जाईल, ही बॉडी ना इकडे जाईल, ही बॉडी या दोघांच्या मध्ये कुठेतरी जाईल. या दोघांच्या मध्येच जर एफ वन जास्त असेल तर ही या साईडला येईल, एफ टू जास्त असेल तर ही या साईडला येईल. म्हणजे ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड जास्त असेल, त्या साईडला हा रिझल्टंट असेल. इथे रिझल्टंटच्या 1, 2, 3 या तीन पोझिशन्स दाखवल्या आहेत. या तीन पोझिशनपैकी जर एफ वन या वेक्टरचं मॅग्निट्यूड जास्त असेल तर या साईडला तो रिझल्टंट वेक्टर येईल. जर एफ वन आणि एफ टू सेम असतील तर बरोबर सेंटरमधून हा वेक्टर जाईल. जर एफ टू ग्रेटर असेल तर हा रिझल्टंट वेक्टर इथे असेल. आणि अशा प्रकारे डिपेंड्स अपॉन मॅग्निट्यूड ऑफ दीज टू फोर्सेस ऑर दीज टू वेक्टर्स. असेच काही दोन वेक्टर एका पॉइंटमधून ऍक्ट होत आहेत असं त्यांनी सांगितलं. पुढे जाऊन ते काय म्हणत आहेत? दी मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ आयदर वेक्टर. याचं रिझल्टंट पहा, याचा रिझल्टंट आपण हा कन्सिडर करू, वेक्टर आर, याचं मॅग्निट्यूड आर, याचं मॅग्निट्यूड पी, याचं मॅग्निट्यूड क्यू. तर ही प्रॅक्टिस तुमची खूप झाली असेल. वेक्टर, त्याचं मॅग्निट्यूड,
त्याचं मॅग्निट्यूड, वेक्टर त्याचं मॅग्निट्यूड, हा वेक्टर ऍड केल्यानंतर, हा वेक्टर एकत्र आल्यानंतर नवीन वेक्टर तयार होईल आणि नवीन वेक्टरचं नाव असेल रिझल्टंट वेक्टर. म्हणजे या दोघांमुळे जे घडत असेल, या दोन वेक्टरमुळे जे घडत असेल तेच या वेक्टरमुळे घडणार. या दोघांचा जो इफेक्ट असेल, या दोघांचा जो इफेक्ट असेल तोच इफेक्ट हा एकटा देईल. म्हणजे हा एकटा या दोघाला भारी आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. भारी नसतो, हा इक्वल आहे, पण लक्षात ठेवण्यासाठी चालून जाईल. तर एवढा सीन आपल्याला लक्षात झाला आणि लक्षात आला, पा द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज इक्वल टू, याचं मॅग्निट्यूड म्हणजे आर, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट, द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज इक्वल टू आर इथे आहे, इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ आयदर वेक्टर. आयदर वेक्टर म्हणजे या वेक्टरचं मॅग्निट्यूड किंवा या वेक्टरचं मॅग्निट्यूड. तर पहा इथे इक्वल मॅग्निट्यूड, वेक्टर पीचं मॅग्निट्यूड पी, वेक्टर क्यूचं मॅग्निट्यूड क्यू, त्यांनी सांगितलं आहे पी इज इक्वल टू क्यू, हे त्यांनी दिलं आहे. मग पी इज इक्वल टू क्यू गिवन, काय दिलं आहे, वेक्टर पी चं मॅग्निट्यूड इज इक्वल टू वेक्टर क्यू चं मॅग्निट्यूड. वेक्टर पी चं मॅग्निट्यूड काय आहे, पी. वेक्टर क्यू चं मॅग्निट्यूड काय आहे, क्यू. इज इक्वल टू, आपण एक्स कन्सिडर करू, पीचं मॅग्निट्यूड एक्स, क्यूचं मॅग्निट्यूड एक्स. इथे आपण याचं मॅग्निट्यूड पी कन्सिडर केलं, याचं मॅग्निट्यूड क्यू कन्सिडर केलं, पण हे दोघे सेम आहेत म्हणून आपण एक्स असं कन्सिडर करूया. मग हा पण सेम आहेत, याचं मॅग्निट्यूड याचं मॅग्निट्यूड सेम आहे, तर आरचं मॅग्निट्यूड किती असेल, आरचं मॅग्निट्यूड किती असेल, दिलंय त्यांनी, द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज इक्वल टू, इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ आयदर वेक्टर, या दोन वेक्टर पैकी एकाच, या दोन वेक्टर पैकी एकाच मॅग्निट्यूड काय आहे याचं कन्सिडर करा, किंवा याचं कन्सिडर करा, दोघांचं मॅग्निट्यूड सेमच आहे, म्हणजे आर इज इक्वल टू एक्स. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज इक्वल टू या दोघांपैकी एकाच मॅग्निट्यूड, मग या दोघांचं मॅग्निट्यूड सेमच आहे, त्यामुळे आर इज इक्वल टू एक्स. पुढे जाऊन ते विचारतात फाइंड द अँगल बिटवीन वेक्टर्स, हा एक वेक्टर आणि हा एक वेक्टर, या दोन वेक्टर मधील अँगल ते विचारत आहेत. तर या दोन वेक्टर मधील अँगल आपल्याला माहित असतो किती असतो, थीटा. मग आपल्याला माहित आहे काय माहित आहे, हा एक वेक्टर पी असेल, हा एक वेक्टर क्यू असेल, तर आपण काय करतो, या वेक्टरला इथे असा मिरर ठेवतो, सॉरी सेंटरला आपण मिरर ठेवतो, याला शिफ्ट करत असताना याच्या सेंटरला, आणि अशा प्रकारे ठेवत नसतो. इमॅजिन करा, तर तुम्हाला हा वेक्टर क्यू इथे दिसेल, त्याला आपण म्हणतो पॅरलल शिफ्टिंग ऑफ वेक्टर. त्यानंतर इथे ठेवा, हा वेक्टर तुम्हाला इथे दिसेल, याला आपण म्हणत असतो वेक्टर पी विच इज पॅरलल टू दिस, म्हणजे पॅरलल शिफ्टिंग ऑफ वेक्टर इज अलाउड. त्यानंतर पॅरलली शिफ्ट करण्याच्या अगोदर, हा एक वेक्टर, हा एक वेक्टर, या दोघांचा टेल इथे आहे. पॅरलली शिफ्ट केल्यानंतर जेव्हा आपल्याला पॅरललोग्राम भेटत आहे, काय भेटत आहे, पॅरललोग्राम, हा तुमच्या समोर काय आहे, पॅरललोग्राम. या पॅरललोग्राम मध्ये या दोन साइड्स ऍडजेसंट आहेत, या दोन साइड कशा आहेत, ऍडजेसंट, ऍडजेसंट साइड्स. या दोघांना पॅरलली शिफ्ट केल्यानंतर इथे आले आहेत, तर इथे पहा पॅरलल शिफ्ट केल्यानंतर हे दोन वेक्टर जे ऍडजेसंट आहेत, हे दोन वेक्टर जे शेजारी शेजारी बसले आहेत, त्यांना पॅरलली शिफ्ट केल्यानंतर त्या दोघांचे हेड, त्या दोघांचे हेड एकत्र येतात. मग हे हेड आणि हे टेल जॉईन करा, जॉईन केल्यानंतर आपल्याला भेटतो नवीन वेक्टर, त्याचं नाव रिझल्टंट वेक्टर. आणि हा वेक्टर काय असतो, आर इज इक्वल टू पहिला वेक्टर पी प्लस दुसरा वेक्टर क्यू,
म्हणजेच वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू। अशा प्रकारे आपण दोन वेक्टर ऍड करत असतो। हे दोन वेक्टर ऍड केल्यानंतर आपल्याला यांचा रिझल्टंट भेटतो। वेक्टर आर च मॅग्निट्यूड आर याची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करतो, सो आर इज इक्वल टू पहिला वेक्टर त्याचा स्क्वेअर, दुसरा वेक्टर त्याचा स्क्वेअर, नॉट वेक्टर स्क्वेअर, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर आय मीन। सो 2 इनटू पी क्यू आणि को साइन ऑफ अँगल बिटवीन दिस टू वेक्टर्स। जे दोन वेक्टर ऍडजेसंट आहेत, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू, हे दोघं एकमेकांच्या शेजारी शेजारी आहेत। या दोन वेक्टर मधला अँगल थीटा असतो, त्याला आपण म्हणत असतो अँगल बिटवीन वेक्टर्स, अँगल बिटवीन टू वेक्टर्स। अँगल बिटवीन टू वेक्टर्स याची कंडिशन काय आहे, टर्म्स अँड कंडिशन, हे दोन वेक्टर एकमेकांना टेल टू टेल असले पाहिजेत, तेव्हाच तिथे आपण अँगल कन्सिडर करू शकतो। हे तुम्ही पाहिलं आहे, सांगण्याची गरज नाही। सो कॉस थीटा अँगल बिटवीन वेक्टर पी अँड वेक्टर क्यू। मग आता पहा इथे वेक्टर पी च मॅग्निट्यूड पी, वेक्टर क्यू च मॅग्निट्यूड क्यू, आणि आपल्याला सोपं जावं म्हणून पी आणि क्यू सेम आहेत, तर आपण एक्स कन्सिडर केलं आणि आरची व्हॅल्यू पण एक्सच त्यांनी दिलेली आहे, हे पण गिवन आहे, हे पण गिवन आहे। सो ह्या सर्व व्हॅल्यू जिथे आपण पुट करूया, आरची व्हॅल्यू एक्स आहे, स्क्वेअर रूट पी ची व्हॅल्यू एक्स आहे, एक्सचा स्क्वेअर होईल, क्यू ची व्हॅल्यू एक्स आहे, एक्सचा स्क्वेअर होईल, टू ऍज इट इज असेल, पी ची व्हॅल्यू एक्स, क्यू ची व्हॅल्यू एक्स आणि कॉस थीटा फाइंड करायचा आहे। सो कॉस थीटा ऍज इट इज। मग आता पुढे इथून पुढे तुम्ही करू शकता एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर टू एक्स स्क्वेअर आणि हा कॉस थीटा, एक्सची व्हॅल्यू एक्स। आता काय करा, दोन्ही साईडचा स्क्वेअर करा, दोन्ही साईडचा, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड, याचा पण स्क्वेअर याचा पण स्क्वेअर, तर याचा स्क्वेअर होईल। या साईडला हे स्क्वेअर रूट आहे, या साईडचा स्क्वेअर केल्यामुळे हे स्क्वेअर रूट गायब होईल आणि स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जे आहे ते जशास तसा आपल्या समोर येईल कॉस थीटा। त्यानंतर तुम्ही काय करू शकता, इथे एक्स स्क्वेअर आहे असंच लिहा, इथला एक्स स्क्वेअर, इथला एक्स स्क्वेअर कॉमन घ्या, एक्स स्क्वेअर इथे ब्रॅकेटमध्ये काय असेल मग, वन प्लस टू कॉस थीटा, एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, मग तुमच्याकडे काय असेल, वन प्लस टू कॉस थीटा इज इक्वल टू, या साईडला काहीच नाहीये म्हणजे वन आहे। सर टू एक मिनिट हा अजय सर, ओके पहा इथे टू आहे, एक्स स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर इथे टू राहायला पाहिजे, हा टू इथे येईल, त्यानंतर हा टू या साईडला जाईल, सो टू कॉस थीटा इज इक्वल टू वन मायनस टू इज इक्वल टू मायनस वन, त्यानंतर कॉस थीटा इज इक्वल टू मायनस वन बाय टू। मग आता तुम्ही पाठ केलेला आहे, इथून पुढे काही करण्याची गरज नाही, कॉस थीटा इज इक्वल टू मायनस वन बाय टू असं येण्यासाठी थीटा काय असला पाहिजे, कालच आपण पाठ केलं, थीटा सर 120 डिग्री असला पाहिजे। थीटा 120 डिग्री असेल तर कॉस 120 इज इक्वल टू मायनस हाफ येत असतं, अँड हे जे दोन वेक्टर आहेत, हा एक वेक्टर, हा एक वेक्टर, या दोन वेक्टर मधला अँगल किती भेटला आपल्याला, वन टू झिरो। इथे अजून एक अँगल असेल, हा अँगल, हा अँगल किती असेल, टोटल अँगल किती असतो, हा टोटल अँगल 360। जर या साईडचा अँगल 120 असेल तर या साईडचा अँगल किती असेल, 240, कारण 120 प्लस 240 इज इक्वल टू 360 आलं पाहिजे, कारण आपल्याला 120 माहीत आहे, टोटल सम 360 असते, तर उरलेला हा एक्स 240 असेल, हा 240, तर आपल्याला माहीत आहे जेव्हा हा एक वेक्टर असतो, हा एक वेक्टर असतो, या दोन वेक्टर मधला अँगल थीटा असतो, त्यानंतर हा अँगल किती असतो,
360 मायनस थीटा असतो। हा थीटा असेल तर हा एक्सटर्नल अँगल किती असेल, 360 मायनस थीटा। या दोन अँगल पैकी जो छोटू असेल, छोटूसा जो छोटूसा अँगल असेल, जो स्मॉलर असेल तो अँगल असतो अँगल बिटवीन टू वेक्टर। हे पण तुम्हाला माहित आहे आणि अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे। तर कुठेतरी लिहून ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा, म्हणजे इथे लिहून ठेवा, ऑलवेज स्टेट द स्मॉलर अँगल, दोन अँगल पैकी जो छोटा अँगल असेल तोच अँगल असेल अँगल बिटवीन टू वेक्टर। नाउ सी द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस, रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस म्हणल्यानंतर आता तुमच्या डोक्यात ट्यूब लगेचच पेटत असेल, कॉमा वन डबल द अदर। तर पहा हे हे जे सेंटेन्स आहे ना, एवढं इथे मिक्स केलं आहे, हे इथे लक्षात घेऊ नका। अगोदर पहा, रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस इज परपेंडिक्युलर, रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस इज परपेंडिक्युलर टू स्मॉलर ऑफ टू फोर्स। आपल्याकडे दोन फोर्स आहेत, दोन फोर्स म्हणजे दोन फोर्स वेक्टर असतील, ते अँगल तयार करतील दोघांमध्ये, आणि त्या दोघांचा जो रिझल्टंट येईल, जो रिझल्टंट येईल तो त्या दोन वेक्टरपैकी जो छोटा असेल त्याला परपेंडिक्युलर। सो टू द स्मॉलर ऑफ टू फोर्स, स्मॉलर ऑफ टू फोर्स म्हणजे दोन फोर्स आहेत, त्या दोन फोर्सपैकी जो फोर्स छोटा असेल त्याला रिझल्टंट परपेंडिक्युलर असेल। फाइंड द अँगल बिटवीन टू फोर्स। तर पहा, मी वन बाय वन थोडं थोडं मी तुम्हाला या प्रॉब्लेमकडे घेऊन जातो। सुरुवातीला आपण अशी फिगर काढतो, हा वेक्टर पी, हा वेक्टर क्यू, आणि या दोन वेक्टरमधला अँगल थीटा, इथे टेल टेल असा आपण दाखवत असतो, आणि याला म्हणतो अँगल बिटवीन टू वेक्टर। आणि या दोघांचा रिझल्टंट नवीन वेक्टर आपण असा दाखवतो। पण यांनी काय सांगितलं पहा, रिझल्टंट ऑफ टू फोर्स म्हणजे हा एक फोर्स असेल, हा एक फोर्स असेल, आलं लक्षात, या दोन फोर्सचा रिझल्टंट कसा आहे, इज परपेंडिक्युलर टू स्मॉलर। आता आपण कन्सिडर करू याचं मॅग्निट्यूड पी, याचं मॅग्निट्यूड क्यू, अँड पी इज लेस दॅन क्यू, क्यू स्मॉलर आहे असं आपण कन्सिडर करू, पी स्मॉलर आहे, पी स्मॉलर आहे असं आपण कन्सिडर करू, मग काय होईल यांच्या म्हणण्यानुसार, त्या दोघांचं रिलेशन पण दिलं आहे, त्यापूर्वी आपण असं डिस्कस करू, हा छोटा हा मोठा, जे रिझल्टंट ऑफ टू फोर्स इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर ऑफ टू फोर्स। तर आता ही डायग्राम मी अशी ड्रॉ करतो, पहा हा वेक्टर पहिला, त्याचं मॅग्निट्यूड पी, त्यानंतर हा दुसरा, हा वेक्टर क्यू, आपण कन्सिडर केला आहे पी छोटा, या पीला, या पीला रिझल्टंट, या पीला रिझल्टंट कसा आहे परपेंडिक्युलर, म्हणजे रिझल्टंट असा असला पाहिजे, वेक्टर आर याचं मॅग्निट्यूड आर। तर पहा हे सॅटिस्फाय होत नाही जे आपण शिकलो आहोत, आपण काय शिकलो आहोत, या दोन वेक्टरचा रिझल्टंट या दोघाच्या मधीच येत असतो, या दोन वेक्टरचा रिझल्टंट इथे पहा, वेक्टर पी वेक्टर क्यू या दोघांचा रिझल्टंट या दोघांना ऍड केल्यानंतर यांचा रिझल्टंट या दोघांच्या मधूनच जाईल, मग तो इथून असेल, इथून असेल, इथून असेल, इथून असेल, या दोघांच्या मध्येच कुठेतरी असेल, पण इथे पहा बाहेर दिला आहे, बाहेर दिला आहे याचा अर्थ हा वेक्टर इथे नसणार, हा वेक्टर कुठे असणार, तर पहा हा वेक्टर पी याचं मॅग्निट्यूड पी, त्यानंतर हा पी छोटा आहे आपण कन्सिडर केला आहे, पी इज स्मॉलर, पी इज स्मॉलर, तर याला हा रिझल्टंट परपेंडिक्युलर आहे, वेक्टर आर याचं मॅग्निट्यूड आर। मग वेक्टर क्यू कुठे असेल, या साईडला कुठेतरी असेल वेक्टर क्यू। आता पहा वेक्टर पी
वेक्टर पी, वेक्टर क्यू हे दोन वेक्टर आहेत, या दोन वेक्टरचा रिझल्टंट हा आहे जो की या दोन वेक्टरच्या आतमध्येच आहे, या दोन वेक्टरच्या बाहेर तो जात नाहीये, या दोन वेक्टरच्या आतमध्येच त्यांचा रिझल्टंट असला पाहिजे आणि असणारच आतापर्यंत आपण पाहिलं आहे. तर या दोन वेक्टरच्या आतमध्ये हा रिझल्टंट आहे. त्यानंतर अजून एक कंडिशन दिली, जो हा रिझल्टंट आहे, हा जो रिझल्टंट वेक्टर आहे हा याला परपेंडिक्युलर असला पाहिजे, म्हणजे या रिझल्टंट वेक्टरमध्ये आणि हा स्मॉलर वेक्टर, या हा स्मॉलर आहे लक्षात घ्या, या क्वेश्चनमध्ये हेच महत्त्वाचं आहे, हा स्मॉलर, या स्मॉलर वेक्टरला रिझल्टंट परपेंडिक्युलर म्हणजेच अँगल बिटवीन, अँगल बिटवीन रिझल्टंट वेक्टर अँड रिझल्टंट वेक्टर अँड वेक्टर पी या दोघांमध्ये अँगल 90 आहे. मग आपल्याला माहीत काय करून घ्यायचं आहे, अँगल बिटवीन वेक्टर पी अँड वेक्टर क्यू, तर हा अँगल थीटा, जो आपल्याला अँगल पाहिजे तो अँगल कुठला असतो, हा एक वेक्टर, हा एक वेक्टर, हे दोन वेक्टर, या दोन वेक्टरच्या मध्येच त्यांचा रिझल्टंट असतो हे पण सॅटिस्फाय होत आहे. आणि या दोन वेक्टर मधील अँगल थीटा जो आपल्याला फाइंड करायचा आहे, फाइंड अँगल बिटवीन टू फोर्सेस. आता आपण जाऊया फोर्सेस, नॉर्मली आपण डिस्कस केलं दोन वेक्टर, फोर्स पण वेक्टर क्वांटिटी आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. तर आता तुमच्या लक्षात आला असेल अशी डायग्राम क्रिएट करणं गरजेचं आहे. तर याचं मॅग्निट्यूड हा स्मॉलर आहे, याचं मॅग्निट्यूड आपण एक्स कन्सिडर करू, याचं मॅग्निट्यूड क्यू इज इक्वल टू, याच्या हे डबल आहे, त्यांनी सांगितलं आहे वन डबल द अदर, वन डबल द अदर, एक डबल आहे म्हणजे हा टू एक्स होईल, हा टू एक्स होईल. तर पहिला वेक्टर पी त्याचं मॅग्निट्यूड एक्स, दुसरा वेक्टर क्यू त्याचं मॅग्निट्यूड क्यू पण ते कसं असेल, याच्या डबल, याच्या डबल, कारण या दोन वेक्टरमध्ये हा छोटा आहे, त्याचं मॅग्निट्यूड कमी आहे या वेक्टरपेक्षा, म्हणून हा डबल झाला आणि ते त्यांनी दिलेलं आहे वन डबल द अदर. हे मध्येच घुसवलं आहे, हे रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर ऑफ टू फोर्सेस, हे स्ट्रेट फॉरवर्ड असं सेंटेन्स असायला पाहिजे होतं, पण इथे कॉमा दिला, इथे कॉमा दिला आणि हे मध्ये असं मिक्स केलं, त्यामुळे भरपूर जण कन्फ्यूज होतात. वन डबल द अदर, हो पहिला हा एक्स कन्सिडर केला तर हा टू एक्स असला पाहिजे आणि या दोन व्हेक्टर मधला अँगल थीटा आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि त्यांनी सांगितलं की रिझल्टंट या स्मॉलरला, हा स्मॉलर आहे पहा, याचं मॅग्निट्यूड पहा किती आहे एक्स, याचं मॅग्निट्यूड पहा टू एक्स, हे गिवन आहे, हा एक्स असेल तर हा टू एक्स, हा टू एक्स असेल तर हा फोर एक्स, हा फाईव्ह एक्स असेल तर हा टेन एक्स, याच्या हा डबल, याच्या हा डबल, आणि या दोघांच्या मध्येच हा रिझल्टंट असणार. आणि हा रिझल्टंट असणार हे तर आपल्याला माहित आहे, या दोघांच्या मध्येच असणार, पण तो कसा आहे या स्मॉलरला 90 डिग्री मध्ये, म्हणजे अँगल बिटवीन रिझल्टंट वेक्टर आर अँड स्मॉलर वेक्टर पी या दोघांच्या मध्ये अँगल किती असला पाहिजे 90 डिग्री, हे पण त्यांनीच सांगितलं आहे परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर म्हणजे असा. तर ही फिगर आहे आपली फायनल, त्यांनी दिलेला पहिला वेक्टर याचं मॅग्निट्यूड आपण एक्स कन्सिडर केलं, दुसरा वेक्टर क्यू याचं मॅग्निट्यूड किती असलं पाहिजे 2x, कारण हा याच्यापेक्षा डबल आहे, त्यावेळेस यांचा रिझल्टंट असा असतो वेक्टर आर याचं मॅग्निट्यूड आर. मग हा अँगल 90 डिग्री आहे, हा अँगल थीटा आहे जो आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आपल्याला माहित आहे दोन वेक्टर आपण ऍड करतो, दोन वेक्टर आपण ऍड करतो, तर दोन वेक्टर जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा त्यांचा रिझल्टंट कसा भेटतो, आर इज इक्वल टू पहिला वेक्टर त्याचं मॅग्निट्यूड स्क्वेअर, दुसरा वेक्टर त्याचं मॅग्निट्यूड
त्याचा स्क्वेअर 2 पी क्यू कॉस थीटा, दोन याच्यामधला अँगल, दोन वेक्टर मधला अँगल थीटा, पण याने इथे काम होणार नाही. त्यानंतर आपण पुढे जाऊन एक टर्म शिकलो होतो, दॅट इज हा जो वेक्टर आहे, हा वेक्टर दॅट इज रिझल्टंट वेक्टर, याची डायरेक्शन 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 ऑफ रिझल्टंट वेक्टर ती किती होती, टॅन अल्फा इज इक्वल टू वेक्टर क्यू इंटू साइन थीटा डिवाइडेड बाय पी प्लस क्यू कॉस थीटा. हे तुम्ही पाहिला असेलच, टॅन अल्फा डायरेक्शन म्हणजे हा जो रिझल्टंट वेक्टर आहे याची डायरेक्शन, तो असा आहे, तो असा आहे, तो असा आहे, तो असा आहे, की तो असा आहे, कसा आहे, या वेक्टर पासून त्याचा अँगल किती आहे हे सांगणं म्हणजेच डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. तर हा अँगल एवढाच असेल तर याची डायरेक्शन अशी असेल, याचा अँगल एवढा असेल तर याची डायरेक्शन अशी असेल, याचा अँगल एवढा असेल तर याची डायरेक्शन अशी असेल, याचा अँगल एवढा असेल तर याची डायरेक्शन अशी असेल, पण याचा अँगल एवढा 90 असेल जो त्यांनी दिला आहे त्यावेळेस याची डायरेक्शन अशी असेल. तर डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर वी नो डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर इज गिवन बाय दिस इक्वेशन टॅन अल्फा इज इक्वल टू. तर हे पहा कुठे असतं ते पण पाहून घ्या एकदा, प्रत्येक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. हा वेक्टर पी, हा वेक्टर क्यू, त्यानंतर याला इकडे आपण पॅरलली शिफ्ट करतो, याला इकडे आपण पॅरलली असं शिफ्ट करत असतो. या पहिल्या दोन वेक्टरचा टेल इथे आहे, पॅरलली शिफ्ट केल्यानंतर दोघांचा हेड इथे आला, तर हे टेल हे हेड एकमेकांना आपण असं जॉईन करतो, याला आपण डायगोनल म्हणतो, डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. आणि हा डायगोनल म्हणजेच काय असतो, रिझल्टंट वेक्टर. आणि रिझल्टंट वेक्टर म्हणजेच काय, या दोन वेक्टरचं ॲडिशन, वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू. तर इथे असतो हा अँगल थीटा, अँगल बिटवीन टू वेक्टर, आणि हा जो अँगल आहे अल्फा, हा अँगल अल्फा, हा अल्फा अँगल या वेक्टरपासून हा रिझल्टंट किती दूर आहे हे सांगणारा, म्हणजेच याची डायरेक्शन आपल्याला कळते. हा अँगल असतो टॅन अल्फा. आणि हे आपण कसं पहा, लक्षात कसं ठेवणार तुम्ही, हा क्यू आपण इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता आठवत असेल तुम्हाला, याला आपण एक्सटेंड केलं, एक्सटेंड करून याच्या समोर पहा, हा एक ट्रायंगल कन्सिडर केला आणि हे डेरिवेशन आपण छोटंसं तयार केलं होतं. तर हा टॅन अल्फा काय असतो, टॅन अल्फा इज इक्वल टू क्यू, या वेक्टरचं मॅग्निट्यूड क्यू साईन थीटा डिवायडेड बाय या वेक्टरचं मॅग्निट्यूड, परत या वेक्टरचं मॅग्निट्यूड, आणि ते साईन आहे तर इथे कॉस थीटा. तर हे लक्षात ठेवा, सॉरी टॅन अल्फा, अल्फा इज इक्वल टू 90 डिग्री हे गिवन आहे. तर हे व्हॅल्यू इथे पुट करा, वी गेट टॅन 90 इज इक्वल टू क्यू साईन थीटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थीटा. याच्यापुढे काय करू शकतो, टॅन 90 तुम्ही असं लिहू शकता साईन 90 डिवायडेड बाय कॉस 90 इज इक्वल टू क्यू साईन थीटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थीटा. साईन 90 व्हॅल्यू किती असते, 1 पार्ट असेल तुम्हाला. कॉस 90 व्हॅल्यू किती असते, 0 इज इक्वल टू क्यू साईन थीटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थीटा. आपल्याला पाहिजे काय, अँगल बिटवीन टू फोर्स, हाय फोर्स हाय फोर्स या दोघांमधला अँगल. तर इथे काय करणार आपण, इथे पहा पी प्लस क्यू, किंवा असं करा क्रॉस मल्टीप्लाय करा, 1 याला मल्टीप्लाय करा, तुम्हाला भेटेल पी प्लस क्यू कॉस थीटा.
इज इक्वल टू जीरो हे क्रॉस मल्टीप्लाय पी प्लस क्यू. नाउ वी नो दैट पी इज इक्वल टू एक्स एंड क्यू इज इक्वल टू टू एक्स. पी ची वैल्यू एक्स पुट करा, क्यू ची वैल्यू टू एक्स पुट करा आणि हे कॉस थीटा इज इक्वल टू जीरो. एक्स प्लस टू एक्स कॉस थीटा इज इक्वल टू जीरो. एक्स कॉमन घ्या, कॅन्सल होऊन जाईल, मग आपल्याला भेटेल वन प्लस टू कॉस थीटा इज इक्वल टू जीरो. त्यानंतर टू कॉस थीटा इज इक्वल टू हा वन इकडे घेऊन जा, मायनस वन इकडे होईल. त्यानंतर कॉस थीटा इज इक्वल टू मायनस वन बाय टू येईल आणि कॉस थीटा इज इक्वल टू मायनस वन बाय टू कधी येईल, जर थीटाची व्हॅल्यू वन टू झिरो डिग्री असेल तर. म्हणजेच थीटा इज अँगल बिटवीन टू वेक्टर. तर एक वेक्टर आपण असा कन्सिडर केला म्हणजेच पहिला फोर्स, दुसरा वेक्टर क्यू असा कन्सिडर केला म्हणजेच दुसरा फोर्स. हा अँगल किती असणार? 120 डिग्री. या केसमध्ये यांचा रिझल्टंट असा येतो. रिझल्टंट म्हणजे असं इमॅजिन करा, इथे एक बॉडी आहे, या बॉडीवर इकडून 4 न्यूटन फोर्स एक्झर्ट होत आहे. याच्या हा डबल आहे, इथे 4 न्यूटन असेल इथे 8 न्यूटन फोर्स एक्झर्ट होत असेल, तर ही बॉडी ना इकडे जाणार, ही बॉडी ना इकडे जाणार, ही बॉडी कुठे जाईल? अशी व्हर्टिकली अपवर्ड चालली जाईल. म्हणजेच फील, फील ऑफ फिजिक्स, फिजिक्स मधला फील पहा. हा फोर्स 4 न्यूटन कन्सिडर करा, हा फोर्स 8 न्यूटन, याच्या हा डबल. तर या केसमध्ये काय होईल, आणि या दोघांमधला अँगल 120 डिग्री असेल तर रिझल्टंट वेक्टर असा वरती चालला जाईल. तर हा छोटासा प्रॉब्लेम संपलेला आहे.